मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिहू आता शाळेतून घरी येते घरी आल्यानंतर ती बाहेर गार्डनमध्ये तेथेच बॅग ठेवून मग रिक्षावाल्याला आवाज देऊन त्याला थांबवते ती म्हणते की सरळ पुढे पुढे चल रिक्षावाला विचारत असतो की तुला कुठे आहे पण तिला आता काहीच सांगायचं नसतं ती म्हणते सरळ पुढे चल तो रिक्षावाला ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच पुढे निघतो तेवढ्यातच आता मोनिका रिक्षातून घरी येते गाडी बंद पडल्यामुळे मुळे ती रिक्षातून घरी आलेली असते तिने पिहू साठी खूप छान असा केक देखील आणलेला असतो निका आता पुढे येते तेव्हा तिला पिहूची बॅग तिथे तर मोनिकाला आता धक्काच बसतो इथे बॅग आहे मग पिहू कुठे गेली असेल पण ती बॅग घेऊन आता आतमध्ये जायला निघते इकडे मल्हारने अख्या घराला डेकोरेशन केलेलं असतं बड्डे ची सगळी तयारी देखील केलेली असते पिहूची वाट पाहत असतो तेवढ्यातच आता मंजुळा आणि स्वरा तेथे येते मंजुळा मनातल्या मनात म्हणत असते की मी आज मल्हार सरांना सत्य सांगून टाकणार असं ती स्वराला म्हणते की आज तुला खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे तेव्हा स्वरा मनातल्या सरप्राईज काय आहे ते म्हणते मी आज मल्हार साहेबांना सगळं सत्य सांगून टाकणार स्वरा तुमची आणि वैदहीची मल्हार जवळ येतेच आणि त्याला म्हणणार असते की साहेब मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय तेवढ्यातच आता मोनिका पिहू पिहू ओरडत तेथे ते मल्हारला विचारते पिहू कुठे आहे पण तो अगं मला फोन करून सांगितलं की तू तिला घ्यायला जाते म्हणून मग आता अशी काय विचारतेस मला ती मोनिका म्हणते तू माझं बड्डेचं सरप्राईज स्पॉइल केलं म्हणूनच तू असं बोलतोस ना तेव्हा मल्हार म्हणतो हे बघ हे सरप्राईज वगैरे मला काही देता येत नाही आणि मी असल्या भानगडी कधी करत पण नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू पिहूला घ्यायला जाणार होती ती, ती अजून घरी आली नाहीये तेव्हा मोनिका म्हणते काय ती अजून घरी नाही आली तिची बॅग बाहेर कशी सापडली असं म्हणून आता ती खूपच भडकते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता खूपच घाबरलेली असते तिला माहिती नसतं की पिहू कुठे गेली आहे मोनिका लगेच मिसेस सहाने फोन करते आणि विचारते पिहू कुठे आहे तुम्ही घरापर्यंत ड्रॉप नाही केलं का तिला ते तेव्हा गेट जवळ मी ड्रॉप केलं आणि ती आतमध्ये जातपर्यंत मी तेथेच होते असं सहाने आता मोनिका म्हणते हो घरापर्यंत सोडण्याची जबाबदारी तुमची होती ना त्या म्हणतात हो मोनिका मॅडम आम्ही घराजवळ तिला सोडला आहे असं म्हणून ते आता फोन ठेवतात तेव्हा मल्हार म्हणतो काय झालं मोनिका अगं मिसेस सहाणेंना तू का सांगितलं ते काम आपली जबाबदारी आहे ना आपली मुलगी आणायची म्हटल्यावर मल्हार मोनिकाला ब्लेम करत असतो त्यामुळे मोनिका म्हणते हे ब्लेम गेम खेळणं बंद करायचं का अरे अगोदर पिहूला शोधणं खरंच खूप महत्त्वाचं आहे त्यावरती मल्हार म्हणतो हे सगळं तुझंच कारस्थान आहे बोलून आता तो तिलाच दोष देत असतो तेव्हा आता मल्हार आणि विजय हे दोघेही लगेच बाहेर जातात पिहूला शोधतात परंतु पिहू आता त्यांना कुठेही सापडत नाही तर आता क्षमालाही टेन्शन आलेलं असतं घरातील सगळेजण चिंतेत असतातच काही वेळाने पुन्हा मल्हार आणि विजय येतात मोनिका त्यांना विचारते काय झालं पिहू सापडली की नाही मल्हार डोक्याला हात लावत म्हणतो सगळ्या गल्ली बोळ पाहिले मी दोन दोन वेळा पाहिलं विजय दादा आणि मी पण कुठेच सापडली नाही ती तेव्हा असं म्हटल्यावर आता आता मोनिका अजूनच येते दुसरीकडे पिहू रिक्षातच झोपलेली असते तो ड्रायव्हर आता तिच्याकडे पाहतच राहतो की ही पिहू झोपली सुद्धा हिला नक्की कुठे जायचंय काय माहीत तो मनातल्या मनात असा विचार करत असतो दुसरीकडे पिहूचे सगळे फ्रेंड्स आता वाढदिवसानिमित्त घरी आलेली असतात तेव्हा आता मल्हार त्यांना विचारतो पिहू तुम्हाला काही बोलली पिहूचा फ्रेंड हा मल्हारला सांगू लागतो पिहू आज दिवसभर जेवली पण नाही ती खूप डिस्टर्ब होती आणि कुणाबरोबर बोलली पण नाही नाही कारण तिला विश केलं ना म्हणून आम्ही पण तिला बड्डे विश नाही केलं कारण मोनिका आंटीने आम्हाला सांगितलं होतं की तिला सरप्राईज द्यायचंय त्यामुळे कुणीही बड्डे विश करायचं नाही पण तुम्हाला एक सांगू का मोनिका आंटी तुमची ही आयडिया खूप बॅड होती मोनिका आता डोक्याला हात लावते तर मल्हार म्हणतो पाहिलं का मोनिका अगं तुझी जी ही आयडिया कोणालाच आवडलेली नाही असं म्हणून तो तिला खूप भडकतच त्याला कोणाचा तरी फोन येतो तेव्हा फोनवरच ते बोलणं ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो तो इकडे पिहूकडे आलेला असतो खरं तर त्या रिक्षावाल्यानेच मल्हारला आता फोन करून तिथे बोलवलेलं असतं तेव्हा पिहू बेबीने खरंच सकाळपासून काही खाल्लं नाही असं तो ड्रायव्हर म्हणतो कारण ती सारखीच रिक्षा इकडून तिकडे फिरवत होते तेव्हा मल्हार आणि विजय हे दोघेही अगोदर त्या माणसाचे आभार मानतात की अजूनही माणूस की जिवंत आहे याचं उदाहरण तुम्ही दिला माणूस म्हणतो अहो माझी मुलगी पण पिहूच्या वयाची आहे मला समजता पिहू सापडली म्हणून त्या माणसाला मल्हार पैसे देतो परंतु तो माणूस घेत नाही तर आता मल्हार विजयला म्हणतो की यांना यांचे भाड्याचे पैसे तरी विजय त्या माणसाला पैसे देतो तर मल्हार हा पिहू जवळ येतो पिहूला म्हणतो पिहू बेटा उठ तू चल मी तुला घ्यायला आलोय हे बघ आपण आपल्या घराबाहेर आहोत तेव्हा पिहू आता उठते आणि म्हणते की मला तुझ्याबरोबर बोलायचं नाही कारण तू माझा डॅडा नाही मंजूळा जे काही बोलली तिथे सगळं काही पिहूला आठवतं ती धावतच घरात येते इकडे मोनिका कुणाला तरी फोन करत असते तेवढ्यातच पिहू तिला दिसते तर मोनिका आता फोन खाली ठेवते आणि लगेच पिहूला जवळ घेत पिहू बेटा तू कुठे होती अगं मला तुझी किती काळजी वाटत होती असं म्हणते तेव्हा पिहू तिला आता झिडकारते आपल्या मिठी तू बाजूला घेते आणि म्हणते मला अजिबात तुझी काही काळजी नाही तू गप्प बस माझ्याशी बोलू सुद्धा नको ती मोनिकाला आय हेट यू असं म्हणते तेव्हा मोनिका म्हणते अगं बेटा तू असं का करतेस तेव्हा मल्हार आता सगळं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करतो पिहूला म्हणतो बाळा तुझा मम्मावर राग आहे ना तू अजिबात मम्माबरोबर बोलू नको हे बघ सगळेजण आले आहेत ना तर आपण केक कट मल्हार पिहूला खूप छान प्रकारे समजावून सांगतो पिहूला मात्र सारखं ते सगुणाचं बोलणं आठवत असतं की हा मल्हार कामात आहे ना तो तुझा डॅडा नाहीच आहे त्यानंतर मग आता विक्रम तेथे येतो आणि हॅपी बर्थडे वर्ल्ड क्युटेस्ट गर्ल असं म्हणत तिला गिफ्ट देतो तेव्हा पिहू ते गिफ्ट झिडकारून टाकते आणि म्हणते गिफ्ट वगैरे काहीच नको मला हा बड्डे साजरा करायचाच नाही असं म्हणून तेथे असणारे सगळे गिफ्ट ती इकडे तिकडे फेकून देते तेव्हा मल्हार पुन्हा एकदा तिला समजावू लागतो तिच्या हातात तो सुरी देतो आणि म्हणतो हे घे आणि चल केक कापायला तुझ्या मम्माला आपण बाजूलाच ठेव हो। म्हणून तो तिला टेबलजवळ घेऊन येतो आणि केक कट करायला सांगतो ती त्या सुरीकडे पाहतच राहते सुरी फेकून देत म्हणते मला नाही केक कट करायचा डॅडा अरे तू माझा डॅडाच नाहीये तेव्हा आता मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो तिला वाटतं पिहूला हे सत्य कुणी सांगितलं असेल तेव्हा आता पिहूच्या ह्या बोलण्यामुळे मल्हार आणि बाकी सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर पिहू पुढे म्हणते ग्रँडपाने इलूने आणि मम्माने माझ्यापासून हे सत्य एवढे दिवस लपवून ठेवलं मी एवढी मोठी झाले पण मला हे सत्य सांगितलं नाही तेव्हा मल्हार आता पूर्णपणे शॉकमध्ये असतो तो म्हणतो अगं पिहू तू अशी काय बोलते बाळा मी तुझा डॅडा आहे तू असं करू नकोस तुला गैरसमज होतोय काहीतरी तुला कुणीतरी काहीतरी वेगळंच सांगितलंय तेव्हा मोनिका का विक्रम आणि त्याचबरोबर इला हे तिघेही खूपच घाबरलेले असतात आता पिहू मल्हारला म्हणते डॅडा तू माझा डॅडा नाहीये म्हणून तर तू स्वराजवर जास्त प्रेम करतोस माझ्यावर करत नाही म्हणून ती आता पुढे होत विक्रमला जा विचारते आणि त्याला म्हणते आणि ग्रँडपा तू माझ्यापासून सगळं काही लपवलंय नाही त्या दोघांकडेही आता ह्या प्रश्नाचं उत्तर नसतं तर मोनिका पूर्णपणे घाबरलेली असते त्या पिहूला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही पिहू आता स्वराज जवळ जाते आणि त्याची माफी म्हणते तू तरी डॅडाचा शिष्य आहे मल्हार कामतचा शिष्य आहे मी तर तेवढी पण नाही मी आतापर्यंत तुला जो काही त्रास दिला त्याबद्दल मला माफ कर म्हणून ती आता मोनिकाला सारखा जाब विचारू लागते की सांग डॅडा नक्की कोण आहे तेव्हा मोनिका आता काहीच बोलत नाही ती फक्त गप्प होऊन जाते लहार आता पिहूला म्हणतो मी सांगतो तुला तुझा डॅडा नक्की कोण आहे ते तेव्हा सगळेजण मल्हारकडे आता पाहतच राहतात मित्रांनो आता पुढील भागामध्ये मल जरी येऊन सांगितलं की मी तुझा डॅडा नाहीये तरी ते मी मान्य करणार नाही मीच तुझा डॅडा आहे पिहू तू सोडून माझी दुसरी कोणतीही मुलगी नाही असं म्हटल्यावर इकडे स्वराला आता खूप मोठा धक्का बसतो ती काहीच बोलत नाही तर आता आता मनातल्या मनात मंजुळा मनात, मनात, विचार करू लागते स्वराला न्याय मिळवून देण्याच्या नादात मी पिहूचं नुकसान तर करत नाही येणार तर तेव्हा ती पण थांबते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब